नमस्कार, मी आरती औटी, MVTV च्या बातमीपत्रात आपले स्वागत। शूरवीर छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती, महाराष्ट्रभर उत्साहाचे वातावरण। जगणारे ते मावळे होते, जगणारा तो महाराष्ट्र होता, पण स्वतःच्या कुटुंबियांना विसरून जनतेकडे मायेने हात फिरवणारा तो आपला शिवबा होता, अशी घोषणा करत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते। हा सण स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे 19 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो। या दिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी असते। महाराष्ट्र बाहेर देखील काही ठिकाणी हा उत्सव साजरा केला जातो। या निमित्ताने सर्व मावळे एकत्र येऊन शिवाजी महाराजांविषयी घोषणा देत आनंदमय वातावरणात महाराष्ट्रभर हा सण साजरा केला जातो। ब्युरो रिपोर्ट, MVTV न्यूज। आता कोरोनाचा डंक, ACDV फ्रीज आणि स्मार्टफोनला देखील। येत्या काळात तुम्ही फ्रीज, टीव्ही, AC किंवा स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर आता तुम्हाला कोरोनाचा डंक बसणार आहे। टीव्ही, फ्रीज, स्मार्टफोन किंवा AC यांचे बरेचसे पार्ट हे चीन मधून आयात केले जातात। अशा चीन मध्ये कोरोनाच्या हाहाकाराने अनेक गोष्टींचा तुटवडा जाणवू लागलेला आहे। अशातच कोरोनामुळे घरगुती वापरांच्या वस्तूंच्या किमतीत या महिन्याच्या अखेरपर्यंत वाढ होऊ शकते। ब्युरो रिपोर्ट, MVTV न्यूज। आता स्वतःची घ्या काळजी, तापमानात होतीये वाढ। फेब्रुवारी महिना सुरू आहे, अशातच फेब्रुवारीतच मुंबईच्या तापमानात वाढायला सुरुवात झालेली आहे। मुंबईत विक्रमी तापमानाची नोंद करण्यात आलेली आहे। मुंबईतील काही भागात तापमानात तब्बल 38.1 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदविण्यात आले आहे। मुंबईत फेब्रुवारी महिन्यातील मागच्या 10 वर्षातील तिसरे उच्चतम तापमान असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे। ब्युरो रिपोर्ट, MVTV न्यूज। वेतनाकरिता निधी नसल्याने रेल्वेतून गृहरक्षक हद्दपार। लोकल प्रवासात रात्रीच्या वेळी महिला डब्यातील प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी वाहणाऱ्या उरल्या 500 गृहरक्षक जवानांच्या वेतनाकरिता निधी नसल्याचे कारण देत त्यांना घरचा रस्ता दाखविण्यात आलेला आहे। होमगार्डचे उरले सुरक्षा कवचही गळून पडल्याने महिलांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी अपुऱ्या संख्येने असलेल्या लोहमार्ग पोलिसांना पेलावी लागणार आहे। परिणामी रात्रीच्या वेळी कमी अंतराऐवजी लांबच्या मार्गावरील लोकल मधील महिला डब्यातील सुरक्षेवर अधिक भर दिला जात आहे। ब्युरो रिपोर्ट, MVTV न्यूज। आता गृहिणींना दिलासा, लसणाच्या दरात घसरण। वाशी येथील APMC बाजारात जानेवारी फेब्रुवारी मध्ये नवीन लसणाची आवक होण्यास सुरुवात झाली असून आवक वाढल्याने दर उतरले आहेत। घाऊक बाजारात हे दर किलो मागे 100 रुपयांनी उतरून आता 50 ते 100 रुपयांवर आले आहेत। दर घटल्याने गृहिणींमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे। ब्युरो रिपोर्ट, MVTV न्यूज। बेकायदेशीर पार्किंग वर वाहतूक पोलिसांची जबर कारवाई। नवी मुंबई शहरात वाहने पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर आलेला असून रस्त्याच्या कडेला बेकायदेशीरपणे उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांमुळे विविध समस्या निर्माण होत आहेत। मंगळवारी 18 फेब्रुवारी रोजी वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून कारवाईची मोहीम राबवण्यात आली। बेकायदेशीर पार्किंग सह वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली। या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केली असून कारवाईमध्ये सातत्य ठेवण्याची मागणी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, MVTV न्यूज। आजच्या बातमीपत्रात इतकेच, नमस्कार।